हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही परत आलो आहोत हे एक नवीन सर्क्युलर घेऊन MUHS द्वारे. स्टुडंट्स, प्लीज सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका, कारण की ह्या सर्क्युलर नंतर आता खूप सारे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला भेटणार आहेत. MUHS खूप सारे नवीन नवीन गोष्टी सर्क्युलरमध्ये सांगत आहेत, तर ह्यासाठी आमच्याबरोबर कनेक्ट राहण्यासाठी, लेटेस्ट अपडेट मिळण्यासाठी आमच्याबरोबर राहा. तर ह्या सर्क्युलरमध्ये तुम्ही बघतच आहात की हे सर्क्युलर आज आलेलं आहे. तर ह्या सर्क्युलरमध्ये MUHS द्वारे काही मेन इन्फॉर्मेशन, जसं मी तुम्हाला लास्ट टाईमच बोललं होतं की MUHS आपला विचार नक्कीच करणार आहे, तर त्यांनी तसंच केलं आहे. तर पूर्ण लेटरमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण आपल्याला ऐकायला भेटतील आणि नवीन आपल्यासाठी न्यूज आहे, टाइम टेबल रिलेटेड मेन, आणि आपली एक्झाम कुठे नक्की होणार आहे आणि कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सर्क्युलरमध्ये ऐकायला भेटेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या सर्क्युलरमध्ये स्टुडंट्स आपल्याला हे सांगितलं आहे की फर्स्ट इयरची एक्झाम नाही होणार आहे. या सर्क्युलरनुसार तरी हेच आहे. आता तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये पण नक्की चेक करा फर्स्ट इयरचे स्टुडंट्स की तुमच्या कॉलेजने काही डिसिजन घेतला आहे. MUHS तर ह्या सर्क्युलरमध्ये हेच म्हणत आहे की फर्स्ट इयरची एक्झाम नाही होणार आहे. फर्स्ट इयरची एक्झाम सोडून सगळ्या एक्झाम, सगळ्या इयरच्या एक्झाम्स आता 15 जुलैपासून चालू होणार आहे. आणि MUHSने टाईम टेबलही आपल्या एका लिंकवर MUHSच्या टाकलंही आहे, आणि ह्या लिंकबद्दल आणि ह्या सर्क्युलरबद्दल आम्ही माहिती अजून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणारच आहोत. तर सगळ्यात पहिली बातमी की सगळ्या इयर्सच्या एक्झाम होतील, फर्स्ट इयर सोडून सगळ्या इयर्सच्या एक्झाम होतील 15 जुलैपासून. आणि सेकंड थिंग, टाईम टेबल आलेलं आहे वेबसाईटवर, आणि त्या टाईम टेबलबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आम्ही नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ. तिसरी सगळ्यात मेन इन्फॉर्मेशन, आता जसं मी तुम्हाला म्हटलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की MUHS आपल्या सेफ्टीसाठी काही मेजर्स घेणार आहे, काही गोष्टी करणार आहे. ती सगळ्यात मेन गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र येणं ही चांगली गोष्ट नाही आहे, कारण की त्यामुळे व्हायरस जास्त होऊ शकतो. त्यासाठी MUHSने हा निर्णय घेतला आहे की सगळी एक्झाम्स, ज्या ज्या इयरची एक्झाम्स आहेत त्या टप्प्याटप्प्यामध्ये ते घेणार आहेत. टप्प्याटप्प्यामध्ये म्हणजे डिवाइड करून करून देतील. जसे कमी स्टुडंट्स एका क्लासमध्ये बसवतील, किंवा कमी स्टुडंट्स त्या त्या एक्झामला अलॉट करतील. एक तुम्हाला टाईम दिला जाईल तुमच्या कॉलेज थ्रू की एवढे एवढे स्टुडंट्सनीच येऊन एक्झाम द्या, मग पुढचे स्टुडंट्स नेक्स्ट डेला येतील. तर अशा सगळ्या नीट गोष्टी टाईम टेबलनुसार तुमचे टीचर्स अरेंज करतील. तर टप्प्याटप्प्यांमध्ये ही एक्झाम्स डिवाईड करून होणार आहे. दॅन नेक्स्ट गोष्ट आहे की ही एक्झाम, जसं मी तुम्हाला मागच्या सर्क्युलरमध्ये सांगितलं होतं की स्वतःच्याच कॉलेजमध्ये होणार आहे. जर तुम्ही एका कॉलेजमध्ये नाव असाल, जसं VMP कॉलेज आहे, नंतर खूप साऱ्या कॉलेजेस आहेत, तर तुमच्या कॉलेजमध्ये जिथं तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे त्याच कॉलेजमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये की MUHS सगळं विचार करणार आहे. आपण आपल्या दुसऱ्या सिटीमध्ये असो, आपल्या गावी असो, होमटाऊनमध्ये असो, तर तुम्ही तिकडून तुमच्या स्वतःच्या कॉलेजला कसं येताल जर तुमचं कॉलेज लांब असेल तर? तर त्यासाठीही MUHSनी मार्ग काढलेला आहे. MUHS म्हणतो आहे की जर तुम्ही जिथं राहताय तिथं लोकल, म्हणजे तुमच्या सिटीच्या जवळ, तुमच्या गावी जवळ कुठेतरी केंद्र, जर तुमच्या विषयाचं कॉलेज असेल, केंद्र असतील, तर तुम्ही त्या केंद्रात जाऊनही तुमची परीक्षा देऊ शकताय, अशी सोय MUHS करणार आहे नक्कीच. या लेटरमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे. आणि जिथे जिथे सेंटर्स आहेत तुमच्या जवळपास, जिथे जिथे सेंटर्स आहेत, ह्याबाबत पण एक व्हिडिओ येणार आहे, कारण की MUHS सर्क्युलर नक्कीच टाकणार आहे की तुमच्या आजूबाजूला कुठे असे केंद्र आहेत जिथे तुम्ही जाऊन एक्झाम देऊ शकता. तर ही एक चांगली बातमी आहे, म्हणून आपल्याला घाबरण्याची गोष्ट नाही, स्ट्रेस घ्यायचा नाही आहे कुणालाच. तुम्ही जिथे जिथे आहात तिथे तिथे MUHS तुम्हाला काहीतरी सोयी करणार आहे, जवळपास केंद्र असतील तर. दुसरी गोष्ट आहे की
सगळ्यात इम्पॉर्टंट की डिस्ट्रिक्ट वाईज एक्झाम सेंटर लिस्ट MUHS नक्कीच आपल्या वेबसाईटवर टाकणार आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे तुमच्यासाठी. आज टाईमटेबल वेबसाईटवर आहे. या टाईमटेबल आम्ही अजून इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणारच आहोत. दुसरी गोष्ट, तुमच्या स्वतःच्या कॉलेजमध्ये ही एक्झाम होणार आहे. नंतर तिसरी गोष्ट, जर तुम्ही तुमच्या कॉलेजजवळ नसताल तर तुमच्या आजूबाजूला जवळपास लोकली जे केंद्र अवेलेबल आहेत, जे सेंटर अवेलेबल आहेत तुमच्या सब्जेक्टचं, तिथे जाऊनही तुम्ही एक्झाम देऊ शकाल अशी सोय MUHS ने केली आहे. तर आता ऑल द बेस्ट स्टुडंट्स.